नमस्कार मंडळींनो आपलं स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनलवर बघा मंडळींनो आजकाल अनेक जणांना अशा समस्या असतात वेगवेगळ्या विग व्याधी असतात काही व्याधी अशा असतात की त्या व्याधी कुणाला सांगाविषयी वाटत नाहीत म्हणजे ज्या लैंगिक समस्या असतात म्हणजे नपुसत्क असेल बंधत्व असेल किंवा मी मित्रांनो म्हातार पण लवकर येणं त्याला आपण म्हणतो तर या समस्या आपल्याला शेअरही आपण करत नाहीत आणि म्हणून मित्रांनो लैंगिक दुर्बलता दूर करण्यासाठी आणि लैंगिक शक्ती सुधारण्यासाठी मी आज एक उत्कृष्ट टॉनिक तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये आपण जे पाहताय ना हे टॉनिक तेच आहे आपल्याला हे टॉनिक फक्त काय करायचं आहे की दिवसभरामध्ये कधीही एक ग्लास आपल्याला हे टॉनिक घ्यायचे आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला अर्धा ग्लास हे टॉनिक घ्यायचं आहे तर हे टॉनिक आपण कसं बनवलं आहे याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी वापरल्या आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी आपणास एक विनंती की आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन आणि उपयुक्त आयुर्वेदिक माहितीपर देणारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते तुम्हाला प्राप्त होतील तर मित्रांनो बघा आपल्या सभोवताली आपल्या परिसरामध्ये आढळणारी ही वनस्पती आहे आपल्या सर्वांच्या परिचयाची वनस्पती आहे फक्त माहीत नसल्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा असं म्हटल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टींची माहितीच नसते आणि म्हणून आपण त्या त्यांचा जो उपयोग आहे तो करणं टाळतो बघा आपल्याला काय घ्यायचं आहे तर शेवग्याची फुलं घ्यायची आहेत बघा मी एका वाटेमध्ये शेवग्याची फुलं घेतलेली आहेत आणि ती पहिल्यांदा घेतल्यानंतर ती धुवून व्यवस्थित आपल्याला या उपायामध्ये खास करून ही फुलं का वापरायची तर मित्रांनो शेवगा इतका प्रचंड आयुर्वेदामध्ये महत्त्व असणारी वनस्पती आहे की संत्र्यापेक्षा सातपट अधिक व्हिटॅमिन क दुधापेक्षा चारपट कॅल्शियम गाजरापेक्षा चारपट अधिक व्हिटॅमिन ए आणि केळीपेक्षा तीन पट पॉटॅशियम असणारी ही वनस्पती आहे म्हणून मित्रांनो आपण शेवग्याची फुलं घेतलीत चार पाच सहा फुलं घ्या जास्त फुलं घ्यायची नाही आहेत त्याच्या काळ्या काही घेतल्या तरी चालतील तर आणि मित्रांनो काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये एक ग्लास दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये त्या दुधामध्ये आपल्याला ही फुलं ॲड करायची आहेत फक्त माझी विनंती असेल की फुलं चांगले धुऊन घ्या आणि दहा मिनटं आपल्याला हे दूध गरम करायचं आहे दहा मिनटं का तर या फुलांचं जो गुंधर्म आहे पोषक तत्व आहे ती पूर्ण दुधात मिक्स झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दहा मिनटानंतर ते थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर कोमट दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे एक चमचा मध ॲड करायचे तर मित्रांनो मध्येनं त्याला चवपणे येणार आहे आणि आपल्या या ज्या समस्या आहेत त्यासाठी ते, ते उपयुक्तही आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर दिवसभरामध्ये कधीही आपण एक ग्लास आपल्याला हे जे टॉनिक आहे ते घ्यायचे आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास तर मित्रांनो बघा शेवग्यामध्ये प्रचंड ताकद आहे फुलांची या शेवग्याच्या फुलांची भाजी जी करतात आपण आपण जी करतो ती चायनीज सँडविच फ्लावर म्हणून जी बाजारामध्ये विकायला आपल्याला मिळतं पदार्थ असतो तो, तो पदार्थ म्हणजे आपल्या शेवग्याची वाळवलेली फुले आणि कळ्याच असतात इतकी प्रचंड महत्त्वाची अशी भाजी आहे फुलं आहेत वनस्पती आहे तर नक्कीच मित्रांनो या वनस्पतीचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या ज्या लैंगिक समस्या आहेत त्यापासून दूर राहू शकतो तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद